शेतकऱ्यांची कर्जाची ओझे दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चाललेला आहे। दिवस रात्र राब राब राबून सुद्धा शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशा पडत आहे। यामुळे शेती व्यवसाय तोट्यात चालत असल्या कारणाने शेतकरी पार मोडकटीस येऊन गेला आणि त्यात आता पावसाळी हंगाम तोंडावर येऊन उभा राहिला असून शेतकऱ्यांच्या घरात दमडीही उरलेली नाही। शेतीची मशागत कशी करणार, त्यात धान्याचे बियाणे कसे बसे घेतले तरी पुढे काय करणार, ही एकच चिंता शेतकऱ्यांना सुखाची झोप घेऊ देत नाही। शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना एक निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मार्फत आम्ही आज पाठवलेलं आहे। खरं तर शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत तिथे पाच मुद्द्यांना घेऊन आम्ही मागणी केलेली आहे। त्यामध्ये पहिला मुद्दा आमचा असा आहे की ज्या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले सरकारने, त्या खरेदी केल्याचे चुकारे शेतकऱ्यांना त्वरित मिळावेत। सरकारने बोनस देऊ केलं होतं, ते बोनस अद्याप मिळालेलं नाही। अनेक शेतकरी तात्काळच आत्ताही वाट पाहत आहेत, त्यांना त्वरित बोनस देण्यात यावं। त्यानंतर सरकारने 50,000 प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं केलं होतं, ज्या जे नियमित कर्जदार आहेत त्यांना सरकारने अद्यापही कुठलाही एकही पैसा दिला नाही। त्या संदर्भात कुठलीही आत्तापर्यंत त्यांनी विचारही केला नाही। नंतर अवकाळी पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आला आणि गारपिटासह अनेक शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलं, सगळे धान त्यावेळेस नष्टनाबूद झाले। अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्वरित हे जे काही पंचनामे केलेत त्या अनुषंगाने त्यांना ते देय रक्कम देण्यात यावी। त्यामुळे आणि जे शेत आहेत, जे जंगलाच्या लगत आहेत, त्या शेतांमध्ये वन्यजीव प्राण्यांपासून जी हानी झाली आहे शेतीची, आणि त्याही शेतकऱ्यांना त्वरित पैसा मिळावा, या सगळ्या मागण्यांकरता आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवतो आहे। या मागण्या जर त्वरित सरकारने मान्य केल्या नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, अशी या सगळ्या ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही लढा देऊ।